नमस्कार, झी 24 तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मुक्त चर्चा या कार्यक्रमात आजपर्यंत आपण अनेक व्यक्तींच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या आपण मुक्तपणे संवाद साधला आहे. आज अशीच एक व्यक्ती माझ्यासोबत आहे जी एक उत्तम बालकलाकार म्हणून जिने या अभिनय क्षेत्रात सुरुवात केली आणि जी आज एक उत्तम अभिनेत्री आहे, जी एक निवेदक आहे, जिने टॉक शो, ट्रॅव्हल शो, फूड शो, इवन रियालिटी शोज, कॉमेडी रियालिटी शोज तिने केलेले आहेत. तसंच ती एम ए टॉपर आहे मराठीमधनं, लिटरेचरमधनं तिने एम ए केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्याच्या आघाडीच्या महिला डबिंग आर्टिस्टमध्ये तिचं नाव पहिलं घेतलं जातं आणि ती आहे मेघना एरंडे जोशी. मेघना, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीमध्ये असणं हे खरंच म्हणजे एक ती दैवी देणगीच आपण म्हणू शकतो. म्हणजे किती तुझी मेहनत आहे, तुला मिळणारा आईवडिलांचा पाठिंबा, सासरच्यांचा पाठिंबा असला तरी या देवी देणगीबद्दल तू काय सांगशील? धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. हाय एवरीवन, हॅलो. तेव्हा असं केलं की ऑडियन्स आपल्या खिशात. नाही नाही, आय एम जस्ट किडिंग. थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि झी 24 तास राहा एक पाऊल पुढे मुक्त चर्चा कोणाला माहीत नाही आणि तिथे तुम्हाला फीचर करतायत म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडतं आहे आयुष्यात, हे फॉर शुअर. आणि जसं तू म्हणालीस तसं की खरंच ही दैवी देणगी आहे, कारण ह्याला कुठलं सायन्स नाही किंवा ह्याला कुठलं असं म्हणजे शास्त्र म्हणा किंवा एखादं ट्रेनिंग ॲज सच नाही मिळू शकत. ते तुम्ही छोटे असतात तर आवाज असा असतो आणि मग मोठ्या झाल्यावर आपण तो काढायला लागतो. सो कुठेतरी हे मला असं वाटतं की देवानी आपल्याला प्रत्येकाला एक काय काय गोष्ट दिलेली असते, ती मला लहानपणीच सापडली आणि मग हळूहळू अजून त्याला पैलू पडतातच आहेत. पण खरं तर तुझं बालमोहनपासनं अभिनयाला सुरुवात झाली. Yes. म्हणजे विद्याताई पटवर्धनांकडे तू अभिनय सुरुवात केलीस आणि कुठेतरी नंतर एक जेव्हा सिनेमांमध्ये काम करत गेलीस तिथे तुझं डबिंग, तुझ्या कॅरेक्टरला तूच डब करत गेलीस. पण तेव्हा कसं होतं, तू लहान होतीस आणि तो आवाजही तुझा लहानच होता. पण तुला नेमकं कधी कळलं की आपल्यात अनेक आवाज दडलेत, ती सुरुवात कशी झाली? जसं तू म्हणालीस तसं विद्याताई पटवर्धन ह्यांच्याकडनं सुरुवात झाली. अगदी लहान पहिली दुसरीत असल्यापासून मी त्यांच्या नाटकांमध्ये, बालमोहनमध्ये काम करत होते आणि मग वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा मोनो ॲक्टिंगमध्ये, ज्या मोनो ॲक्टिंगमध्ये 3-4 जणं एकत्र बोलत आहेत तर ते त्या त्या आवाजात करून दाखवायचे. म्हणजे आता समज एक लहान मुलगी असेल तर मग ती तोत्र बोलणारी मुलगी होती. असं मेरा नाम मेघना है, मैं मम्मी से पूछती हूँ कि मैं इस तरह से बात क्यों करती हूँ. अरे किसने कहा तुमसे, तुम ऐसे बात नहीं करती. अच्छा चलो अपना होमवर्क पूरा करो और डॉक्टर अजूबा ने जो दवाई दी है वो ली तुमने? देखो मेघना, तुमने अपने आप में अपना कॉन्फिडेंस बढ़ाना पड़ेगा. अरे चलो बहुत देर हो गई, हम सब खेलने चलते हैं. सो एकाच मोनो ॲक्टिंगमध्ये जेव्हा 4-5 जणं तुम्ही ॲक्ट करत असता तर त्यांना जर आवाजाची जोड दिली तर ते कुठेतरी तुम्ही वेगळं स्टँड आउट होता, हे कुठेतरी घरच्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं आणि मग जो आवाजाचा हा विरत प्रवास चालू आहे तो चालूच आहे. पण एरवी जेव्हा ॲक्टिंग करतो तेव्हा माझ्याकडे बाकीच्या सगळ्याच गोष्टी असतात, कॉस्च्युम असतो, स्क्रिप्ट असते, माझं दिसणं असतं, जेस्चर्स असतात, एक्सप्रेशन्स असतात. पण जेव्हा मी डबिंग करते तेव्हा फक्त आवाज आणि गळा हे एकच माध्यम असतं, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जास्त कस लावायला लागतो, जास्त जोर लावायला लागतो. कारण एरवी ज्या गोष्टी तुम्हाला व्यापक आहेत किंवा ज्याचा उपयोग होतो आहे तो इथे काहीच होऊ शकत नाही. फक्त साऊंड आणि हे म्हणजे तुमचे कान आणि तुमचं बोलणं हे इतकं तुम्हाला ताकदीचं करायला पाहिजे की त्यातनं तुम्ही वेगवेगळे विश्व निर्माण करू शकता, वेगळे आवाज निर्माण करू शकता, कॅरेक्टर्स निर्माण करू शकता. नक्कीच, म्हणजे तू म्हणतेस की अभिनय सुरुवात जरी झाली आणि नंतर आवाजाचं तुझ्यासमोर एक वेगळं क्षेत्र आलं, पण कुठेतरी एक्सप्रेशन्स म्हणजे जे तू अभिनयात शिकलीस ते तुला आवाजात, कारण ते डबिंग रूममध्ये दोन्ही गोष्टी पूरक आहेत ना, की जर तुमच्याकडे चांगला आवाज असेल तर तुमचं डिलिव्हरी, डायलॉग डिलिव्हरी म्हणा किंवा तुमचा प्रेझेन्स म्हणा हा जास्त सुखावह होतो. आणि जर तुमच्याकडे एक्सप्रेशन्स असतील तर मम्मी असा एक सुरी बोलले तर तुम्हाला खूप कंटाळा येईल ना, मी काय बोलते, अरे काय बोर झालं, आम्हाला झोप आली, आम्हाला काय चालू आहे तुमचं हे, म्हणजे आता तुम्ही जेव्हा असं सांगू शकतो म्हणजे इव्हन तुम्ही सुद्धा जेव्हा न्यूज चॅनल बघता त्या तुमच्या आवाजात किती चढ उतार असतात,
तुम्ही जर एकसंध 24 तास तसंच बोललात तर ते कदाचित ऐकणं इतकं छान नाही वाटणार. पण म्हणजे हे आपसूक मला वाटतं कुठेतरी आपल्यात येतं की जर ती बातमी दुःखद असेल तर तुमचा थोडासा चेहरा पडलेला असतो, तुमचा आवाज एक अंडरटोन असतो. हेच काहीतरी खूप छान झालं आहे तर त्याच तुमच्या आवाजामध्ये तेवढी एक्साइटमेंट असते. सो मला असं वाटतं की आपला आवाज आणि आपली एक्सप्रेशन्स म्हणजे ॲक्टिंग आणि डबिंग हे एकमेकांना पूरक आहेत. नक्कीच. आणि अजून खूप कॅरेक्टर्सबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे, त्यांच्या आवाज आम्हाला ऐकायचे आहेत. माझे सगळे सहकारी इकडे आहेत, त्यांनाही त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. बोला, काय पाहिजे, कुठला कॅरेक्टर पाहिजे? तू सगळ्यात जास्त काय एन्जॉय करतेस, एखाद्या व्यक्तिरेखेला आवाज देणं की ती व्यक्तिरेखा साकारणं? मी तुला सांगू माझ्या बाबतीत थोडंसं काय झालं. जसं या मगाशी म्हणत होता की अँकरिंग पण आहे, ॲक्टिंग आहे, डबिंग आहे, सो मी अशी जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन होतं की काय असं झालं होतं. पण मला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही, कारण ती गोष्ट तुम्ही करेपर्यंत दुसरी काहीतरी एक गोष्ट केली असेल. तर मला असं वाटतं की हे सगळंच करताना मला मजा येते. आणि काय होतं, मी आता खूप दिवस समजा आता जीओचा स्पर्श वात्सल्याचा जो कार्यक्रम करत होते तर ते माझे 100 एपिसोड्सची कमिटमेंट होती. मग मी ना डबिंग मिस करायला लागले, मग माझ्या आतमध्ये आई गं माझी जी डबिंग आर्टिस्ट आहे ती जागी व्हायला लागली. की आम्ही खूप दिवस फक्त डबिंग केलं की मला असं शीम खूप वेळ दिसले नाही गं, हा चला आता मुक्त चर्चा खूप जण बघतील हां. सो तुला बेसिकली कुठेतरी ना एक प्रेझेन्स असणं इतकी सवय झालेली असते. आज 30 वर्ष या क्षेत्रात घालवल्यानंतर कुठेतरी ते एक फेम म्हणा, कुठेतरी सतत काहीतरी करण्याची ती इच्छा, तीव्र इच्छा म्हणा, ही इतकी जागृत असते की काही करायला मिळू दे मी तुला एवढीच हसताना मिळेन. हॅलो मेघना, हाय. किती छान आवाज काढले टाळ्या. तुझा आवाज प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं सांगून जातो, प्रत्येक वेळेस एक वेगळी एनर्जी तुझ्यामध्ये दिसते. ही एनर्जी कुठून येते? आणि जेव्हा तू घरी असते, तुझ्या मुलीशी गप्पा मारत असते, तेव्हा सुद्धा तू असे आवाज काढत असते का? डेफिनेटली खूप छान प्रश्न विचारला आहेस तू. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू पण एक आई आहेस, मी पण एक आई आहे, आणि आपल्या मुलींचं वयही सेम आहे, त्यामुळे तू समजू शकतेस की मुलांमध्ये किती एनर्जी असते. आणि ती एनर्जी त्याच्यावर तुम्हाला असलं पाहिजे, नाही तर मुलं आपल्याला गुंडाळून ठेवतील. त्यामुळे उसना अवसान म्हण किंवा ते एक कॅरेक्टर्स किंवा कार्टूनचा परिणाम म्हण की मी सतत ती अशी हायपर आणि हाय एनर्जेटिकच असते. पण डेफिनेटली मी इराबरोबर आई म्हणून नाही वावरत, तर तिची एक मैत्रीण म्हणून वावरते. आणि तिला वेगवेगळे आवाज काढून दाखवण्यापेक्षा तिला वेगवेगळी कॅरेक्टर्स समजावून देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे ती फार कार्टून बघत नाही. आता तुम्हाला हे फार आश्चर्य वाटेल की दिव्याखाली अंधार आहे की काय, तर असं नाही आहे. तर तिला त्या कार्टून्सची गरज नाही आहे, कारण आम्ही तिचं स्वतःचं एक कॅरेक्टर बिल्टअप केलं आहे. ओके, इट्स कॉल्ड प्रिन्सेस सनशाईन, हां का? आणि ती प्रिन्सेस सनशाईन ती स्वतः एक म्हणजे एक कॅरेक्टर आहे. आणि बाकीच्या ज्या प्रिन्सेस आहेत, मग ती सिंड्रेला असेल, मग सिंड्रेला जेव्हा सिंडरजवळ बसते आणि तिला खूप थंडी वाजते तेव्हा ही तिची सोलर पॉवर तिला देते आणि वॉर्म्थ देते. किंवा जेव्हा डीप वुड्समध्ये ह्या स्नो व्हाईट किंवा दुसऱ्या कुठल्या प्रिन्सेस असतील तर त्यांना ती प्रकाश देते. आणि ती मला घरकामातही मदत करते आणि आमच्या काही गमती जमती असतात. आणि मग बऱ्याच वेळेला तिला जर काही मला सांगायचं असेल किंवा मला जर तिला काही सांगायचं असेल तर आम्ही एकमेकींना खोटा खोटा फोन करतो. आमच्याकडे असे 2 खेळण्यातले फोन आहेत, हां का? तर एक फोन तू घ्यायचास, एक फोन मी घ्यायचा, असं आम्ही करतो. आणि मग ती सांगते की अगं ती ॲना आहे ना, ती मगाशी सायकल चालवताना थोडीशी पडली आहे, थोडंसंच लागलं आहे, पण तू काय घाबरू नकोस. अच्छा, असं केलं का तिने? बरं, ठीक आहे, तू एक काम कर, ती घरी आली ना की मी तिला एक सरप्राईज देईन, पण आता एक तिला छोटासा फटका दे बरं, काहीच ऐकलं नाही म्हणून. ओके ओके, बाय. पण मग या प्रिन्सेसचा आवाज कसा आहे की तो इराचा आवाज आहे? नाही, इनफॅक्ट इराचा असा टिपिकल छोट्या मुलींचा असतो तसा आवाज नाही आहे. आणि ती कधी बोबडं पण नाही बोलली, ती कायम स्पष्टच बोलायला लागली. आणि तिचा आवाज थोडासा, आई तू काय करतेयस, मग तू आत्ता मुक्त जजेला चालली आहेस का? बरं, मग तुझं झालं की सांग, आपण फिरायला जाऊया आणि येताना माझी गंमत घेऊन ये. हे प्रत्येक मुलांचं फार फेवरेट असतं. मग तू अशा गमती जमती जेव्हा तुला तिला सांगत असते कधी घरी गेल्यावरती किंवा हे, पण मग तेव्हा तू गोष्टीच्या रूपात तिला काही सांगतेस का? कारण की बऱ्याचदा असं होतं की आई असेल ती बिझी असते कामामध्ये, मग तिला कुठेतरी कार्टून नेटवर्क लावून दे किंवा यूट्यूब दे, असं करणं योग्य आहे का एक आई म्हणून पण आणि एक महिला म्हणून? दोन्ही गोष्ट होतं. आपण आता सगळेजण कितीही म्हटलं की मोबाईलचा वापर करायचा नाही किंवा हे नाही, पण आपणही खूप दमलेलो असतो सगळेजण. आणि एका पॉईंटला आपण असं म्हणतो हे घे,
बघ थोडा वेळ मोबाईल, मला माझं काम करू दे किंवा स्वयंपाक करू दे किंवा तू जेवत नाहीयेस तर मग 10 मिनिटं बघ, असं एक कुठेतरी आपण मुलांना लालूच देतो बघ की मी तुला 15 मिनिटं दे ना मोबाईल, हे आपण करतो कितीही नाही म्हणलं तरी वी डू दिस. तर तेव्हा फक्त ना तुमचं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे ते तू आता यूट्यूब म्हणालीस त्याच्याऐवजी यूट्यूब किड्स तो चॅनल त्यांना बघू दे, किंवा त्यांना कार्टून्सच्या ऐवजी ज्या कार्टून्स मधनं हा म्हणा नाही काही असे असतात मला त्यांची पण आवडत नाही अगाऊपण तर तुम्हाला कळलं असेलच. तर असे कार्टून्स आमच्या घरी लागत नाही आणि गोष्टी सांगणं त्या एनॅक्ट करणं, जसं मी मगाशी म्हटलं की एक सुरी बोलणं नाही असू शकत, तसंच जर तुमच्याकडे आता हा प्लस पॉईंट आहे आवाजाचा तर ती कॅरेक्टर्स वेगळी दिसली पाहिजे. म्हणजे आता छान छान गोष्टी मी लहानपणी ऐकायचे ऑडिओवरती, भक्ती बर्व्यांच्या गोष्टी होत्या त्या, त्या आता इरा टीव्हीवर बघतीये, ॲनिमेशन बनलंय त्याच्यावरती, म्हणजे जे मी लहानपणी अनुभवलं होतं तेच ती करतीये. पण तेव्हा ऐकताना माझं भावविश्व मी निर्माण करत होते, आता तिला बनाबनाया मिळालंय तर मग त्याच्यात ऍड ऑन काय करता येईल? तर जसं ते कोल्हवा कोल्हवा बोर पिकेली नाही नाही माता अरे तेरी वाजली, सो ह्या ज्या काही गमती जमती आहेत तर त्या तिला, मग तिने आला चला आई तेरी म्हणजे काय, मग मी तिला म्हणलं अगं म्हणजे ढुंगी, मग ती हसायला लागली. सो इतक्या त्या अशा छोट्या छोट्या गमतीशीर गोष्टी असतात. सो मला असं वाटलं की तुम्ही मुलांना वेळ देता असं म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर वेळ घालवलात तर तो जास्त इंटरेस्टिंग होईल, त्यांना गोष्टी सांगा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा. आता विषय निघालाय मुलांचा आणि कॅरेक्टर्स, कार्टून कॅरेक्टर्स, कार्टून हा त्यांचा अगदी म्हणजे वीक पॉईंट आहे, तर कार्टून कॅरेक्टर्स तुझी जी आहेत ती वेगळं असं सांगायचं म्हणजे सगळी पॉझिटिव्ह आहेत, तू जेवढी जेवढी कार्टून कॅरेक्टर्स करतेस ती सगळी पॉझिटिव्ह आहे, तर त्याबद्दल काय सांगशील की कार्टून कॅरेक्टर निवडताना किंवा तुला ती आली त्याच्यासाठी तुमची ऑडिशन्स वगैरे हे पण असतं, तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील की ती कशी डेव्हलप करतेस तू स्वतः आणि त्याची झलक? नक्कीच, इतकं सोपं नाही आहे. प्रत्येक कॅरेक्टरसाठी ऑडिशन द्यायला लागते, प्रत्येक ऑडिशनसाठी प्रूव्ह करायला लागतं की मी हे करू शकते आणि त्याचं ब्रीफिंग आहे ते आम्हाला आयत्या वेळेला मिळतं. असं कधीच होत नाही की ते कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे तुम्ही गेलात आणि डब केलं, असं होत नाही. आम्हाला त्याचं ब्रीफिंग दिलं जातं ऑन द स्पॉट तुम्ही गेल्यावरती, आणि एका ऑडिशनसाठी 10 ते 12 ऑप्शन्स त्यांना असतात, आपल्याला नसतात. सो तर काय असतं की बऱ्याच वेळेला ऑडिशन पास झाल्यानंतर तुम्ही त्यांना नाही सांगू शकत की मी हे नाही करणार, पण जेव्हा तुम्ही डब करता तेव्हा तुम्हाला त्याची त्या ग्रे शेड आहे का कुठली शेड आहे ते लक्षात येतं, मग तेव्हा तुम्ही सांगू शकता की मी हे नाही हां मी हे दुसरं ट्राय करू, हे इतक्या पोलाइटली बोललात तर होऊ शकतं, पण ते तुमचं कॉन्शियस डिसिजन असलं पाहिजे की मी हे असं करणार नाही. माझं कुठलंही कॅरेक्टर मुलांना चुकीचं काही शिकवत नाही, कारण मी एक स्वतः आई आहे, पण जेव्हा मी आई नव्हते तेव्हाही हे माझं डिसिजन होतं की मुलं बघतायत तर ही माझी जबाबदारी आहे की मी चांगलंच बोललं गेलं पाहिजे कुठलाही अपशब्द. आणि तसं बघायला गेलं तर मला वाटतं की आपल्याकडे फारच जागरूकता आहे, नाही म्हटलं तरी, की असं कुठलंच वावगं मुलांना काही शिकवलं जात नाही किंवा दाखवलंही जात नाही. तर निंजा हातोडीसारखं एखादं जे कॅरेक्टर आहे जे माझं अत्यंत आवडीचं कॅरेक्टर आहे, कारण त्याच्यासाठी आयुष्यात मॉरल्स आणि व्हॅल्यूज या इतक्या महत्त्वाच्या आहेत. तर येस, निंजा हातोडी मी करून दाखवते. आणि बिल्डर खूप सुंदर खूप सुंदर. कौशल्याचा वापर करून कधी कोणाची फिरकी घेतली का? म्हणजे आता तर मोबाईल आलेत पण टेलिफोनच्या जमान्यात असं हो अरे असं खूप केलंय, म्हणजे काही न सांगण्यासारखे पण केले. पण ते पहिले सांग ना मग. तर माझी इमेज चर्चा आहे नाही, म्हणजे एखाद्या वेळेस असं कोणाला घाबरवणं किंवा काही चुकीचे मेसेजेस देणं वगैरे असं पण केलंय. एप्रिल फुलला खूप मजा येते बरं का, माझा नंबर घे आणि मी कोणाला एप्रिल फुल करू शकते. हा म्हणजे तेच, कारण घरी कुटुंबात किंवा मित्रमैत्रिणींना असे कधी फोन केलेत का? कारण तू रेल्वेची अनाउन्समेंट म्हण किंवा टेलिफोनचं जे तुझं रिंगटोनच्या आधी बिझी टोन जो आहे तो त्याच्यासाठी तू हे केलेलेस, तर अशी मजा सांग ना, म्हणजे शेअर कर अनुभव. आम्ही आमच्या एका मित्राला फोन केला होता आणि त्याला सांगितलं होतं की एक छोटी मुलगी एकटी आहे घरामध्ये,
आणि मग असं कोण कोणी आबे मैं अकेली हूँ प्लीज आप मेरी मदद करो अंकल. आणि मग तो घाबरला आमचा मित्र आणि मग त्यांनी सांगितलं अरे नाही नाही म्हणजे चिल तू कोणी नाही आहे का आजूबाजू त्याच्यावरच पुन्हा. आणि मग तेवढा ठीक आहे ठीक आहे मला सांग मी काय करू शकतो वगैरे असं खूप वेळ खेचला. आणि मग नंतर मलाच हसू यायला लागलं आणि मग मी हसल्यावर त्यांना कळलं की मी हा जोक होता म्हणून म्हणजे मीच माती खाल्ली. या सगळ्याला तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या सासरच्यांचा खूप पाठिंबा असतो. जेव्हा कधी तू शूटला जातेस तेव्हा इराला सांभाळण्याची जबाबदारी हे सगळेजण घेतात, आई बाबा घेतात. तर याबद्दल काय सांगशील, नवऱ्याची कधी फिरकी घेतली आहेस आवाजावरनं? नाही, तो म्हणजे त्याला असे आवाज वगैरे काढून दाखवलं की थोडं इरिटेट होतो त्याला. त्याचं असं म्हणणं असतं की तू बायको आहेस किंवा तू नॉर्मल वाग जरा, हे सगळं तू रोज बाहेर करतेस तर घरात तू नॉर्मल असावंस एवढी त्याची माफक इच्छा असते. आणि कौतुक वाटतं पण तो फार सांगत नाही, नाही तर त्याला माहिती मी डोक्यावर बसेल. सो आमचं अरेंज मॅरेज आहे आणि त्याच्या आधी माझे एक दोन असं म्हणजे स्थळं बघितली होती, ते टिपिकल शिवाजी पार्क ब्राह्मण घरात जे वातावरण असतं ते आमच्या घरी होतं. तर जेव्हा विक्रम जोशी आणि माझी ओळख झाली, त्यात रेखा डिंगणकर म्हणजे त्याची काकू आणि माझा मामा यांनी ते स्टँड चॅटमध्ये होते, तर अरे माझी भाची लग्नाची, अरे माझा पुतण्या लग्नाचा आहे, असं ते असतं ना टिपिकल. तसं झालं आणि आम्ही त्यांच्या सॅफ्रन स्पाईस नावाच्या हॉटेलमध्ये गेलो विक्रमच्या. आणि त्याला माहीत नव्हतं की मुलगी दाखवायला आणली आहे, कारण तो फारच म्हणजे अत्यंत आधुनिक विचारांचा असल्यामुळे त्याला हे असं अरेंज मॅरेज किंवा दाखवणं वगैरे प्रकार. तर आम्ही त्याला उल्लू बनवलं होतं, बरं का, सॉरी विक्रम. तर मी त्याच्या काकूबरोबर गेले आणि त्याची ओळख झाल्यावरती मी त्याला म्हणलं की तो म्हणाला तू काय करतेस, तर मी म्हटलं मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. तो म्हणाला ओ नाईस. आणि मला असं बास हाच माझा नवरा, कारण हा पहिला मुलगा होता ज्याला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे काय हे मला एक्सप्लेन नाही करावं लागलं. सो त्यांनी जीचाच निशाणी डावा अंगठा नावाचा पिक्चर प्रोड्यूस केला आहे, तर त्यामुळे त्याला ही इंडस्ट्री माहिती होती आणि तो मला काम करू देणार होता. मला वाटतं की हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं की मी इतके वर्ष आयुष्यभर माझी ओळख जपण्यासाठी माझा छंद हाच माझा प्रोफेशन असण्यामुळे ते ती जी धडपड होती ती विक्रमशी लग्न केल्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण झाली. त्याचे घरातले समजू शकतात, तो स्वतः या फील्डमध्ये अरेंज मॅरेज असलं तरी मला सपोर्ट करतो. आणि इराच्या वेळेस मी ब्रेक घेतला होता, ते दोन तीन वर्ष मी माझं आई पण सुद्धा अनुभवलं आणि पुन्हा एकदा या क्षेत्रात आले. म्हणजे तुम्ही खरंच मेहनत करणार असाल तर मला वाटतं की हे क्षेत्र तुमच्यासाठी तसं ओपन आहे, ते तुम्हाला नेहमीच वेलकम करतं. नक्कीच, ह्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, मात्र एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. पुन्हा एकदा मुक्तचर्चा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत मुक्तचर्चामध्ये सहभागी झाली आहे मेघना एरंडे जोशी. मेघना, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसाठी तू आवाज दिलेला आहेस, रिसेंटली माधुरी दीक्षितसाठी सुद्धा तू आवाज दिलायस, तर त्याची झलक एक. बऱ्याच वेळेला काय होतं, या हिरोईन्सना वेळ नसतो त्यांचा डब करायला आणि सेन्सर कॉपीसाठी तो पिक्चर थांबलेला असतो, मग तेव्हा डबिंग आर्टिस्ट पिक्चरमध्ये येतो आणि मग आम्ही डब करतो. मग ज्या त्यांना वेळ मिळतो तेव्हा आमच्या ट्रॅकवर किंवा स्वतःच्या ट्रॅकवरती त्या डब करतात. तर आता तू माधुरीजींचंच नाव घेतलं आहेस तर त्यांचाच प्रयत्न करते. पण एरवी कसं होतं माहिती आहे की तो समोर आवाज ऐकायला येत असतो, चित्र दिसत असतं, कानात पायलट असतं, सो इट्स इझियर फॉर अस की तसंच्या तसं ऐकून मिमिक करणं किंवा त्याला मला वाटतं ऑब्झर्व करून थोडंसं त्या कॉपी करणं नाही म्हणणार मी, पण तसंच्या तसं ऐकून बोलणं खूप सोपं आहे. आता जेव्हा तिथे माझ्या समोर काहीच नाही आहे तेव्हा ते सादर करणं थोडंसं 19-20 होतं, पण माईकवरती आणि ह्याच्यावरती मला वाटतं आम्ही क्लोजेस्ट जाऊ शकतो, कारण त्यांचे ज्या छोट्या छोट्या लकपी असतात ना त्या तिकडे तुम्हाला उचलता येतात आणि मग त्यांच्या स्टाईलमुळे तुम्ही आवाज मारून देऊ शकता. नॉट नेसेसरी की तुम्ही 100% आवाज मॅच करताय, पण त्यांची जी स्टाईल आहे किंवा लकप आहे किंवा न्यूसन्स आहेत छोटे छोटे, ते जरी तुम्ही आत्मसात केलेत तरी त्या कॅरेक्टरच्या जवळ जाऊ शकता. माधुरी दीक्षित. Yes. वो सपने वो इंतजार जो देव बाबू ने हमारे दिल में जगाई है, क्या आप उन्हें पूरा कर सकती हैं? कर सकती हैं? वो तुम्हें इशारा देगा और तुम समझ जाओगे कोई ना कोई तुम्हारे लिए भी बना है. श्रीदेवी,
मुझे यहाँ बुलाया इसके लिए, थैंक यू सो मच, बड़ा मजा आया मुझे. आणि हॉलिवूडचा एक वेगळा तुला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे बेवॉच सारखी सिरीज तू केलेली आहे. ऍक्च्युली इतकी फनी होतं ते, मी दोन वेण्या घालून, पंजाबी ड्रेस घालून, मोठं कुंकू, गजरा घालून बेवॉचमध्ये पॅमेला अँडरसनला डब करायचंय. म्हणजे हा किती विरोधाभास आहे, कॅन यू इमॅजिन. एक झलक दाखवलीस सर, कारण मराठी हिंदी जसं भाषेवर तुझं प्रभुत्व आहे, तसंच इंग्लिश, जर्मन, जॅपनीज ह्या सुद्धा भाषांमध्ये तू बऱ्यापैकी काम केलेलं आहेस, तर त्यासाठी तुला मी मुद्दा म्हणून विचारतो. कसं असतं की जेवढं बोलायचं तेवढंच शिकवलेलं असतं. आपल्याला असं वाटतं वा हिला केवढं येते सगळं, पण असं नसतं. जेवढं मला करायचं तेवढंच मी शिकलेले असते, पण ते दिसताना असं दिसतं की किती छान, म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली काहीही बोलू शकता आणि काहीही करू शकता. जसं येते नानी कुर्तू ने का शॅम्पू गाधू पॅकेट सबू लेकुंडा मोरी की बोधू गा वगैरे, त्याचा अर्थ माहितीच असेल असं नाही, पण ते इतक्या कॉन्फिडेंटली बोलायचं. नाही, माझी आई खूप एक्सायटेड होती की अरे वा आपल्या मुलीला पॅमेला अँडरसन. आधी मी वॅलरी अँड प्रोटेक्शन डब केलं आणि मग व्ही आय पी जो तिची सिरीज होती आणि मग मला बे वॉच मिळालं. सो मी आईला म्हटलं आई तुला आठवतं का आपण त्या दिवशी एक चांदीचं भांडं घेतलं होतं कोणाला तरी द्यायला आणि त्याच्यावर नाव लिहिलं होतं. ते माझा तो टोन माझ्या लक्षात होता. ते म्हणाले ह्याचा काय संबंध आहे आपण नाव लिहिलं भांडीवरती आणि पॅमेला अँडरसन. म्हणलं नाही, तिचा टोन मी तो पकडला की ती असं होते दॅट टीम वॉज स्टोलन फ्रॉम मी अँड टॉमी जोन्स यु नो फ्रॉम आर मॅमिली बुवेंचर. चल चल असं एवढं नाही करायचं. पण म्हणजे हे एक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्ही लक्षात घेता की अरे हे आपण असं इथे वापरू शकतो, ते आपण इथे आहोत. किंवा एखादं जाडं आणि असं गुब्बू कॅरेक्टर असेल तो मग अपोपोज मला असं बोलायला आवडतं. किंवा एखादं असं समजा गावरान छान एखादं गोड कॅरेक्टर असेल मग मला तसं बोलायला, म्हणजे तसं हेल पकडू शकते बरं का मी असं. म्हणजे असं जसं तुम्हाला दिसतंय किंवा एखादं मारुको छानसारखं जे कॅरेक्टर असेल तर ती खूप शार्प आहे ना, तर ती कानाला त्रास नाही झाला पाहिजे त्याचा, ह्याचंही तुम्हाला भान ठेवायला पाहिजे की तुम्ही कुठे हस्की आवाज वापरताय, कुठे शार्पनेस वापरताय, कुठे त्याचा क्यूटनेस इंटॅक्ट ठेवताय. आणि परत पहिल्या एपिसोडपासून ते पाचव्या एपिसोडच्या शेवटच्या लाईनपर्यंत तो आवाज तुमचा तसाच्या तसा राहिला पाहिजे. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्ही दमलायत किंवा खरखर येते तेव्हा तुम्ही थांबलं पाहिजे. सो डबिंग करताना ते एक अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं मारुको चॅन आणि आसारी चॅनचा खूप जवळ आवाज आहे आणि तो असा आहे दादू लाल बेटी बसम बेटा बेटा उस बेटा शिशु बसम बेटा बेटा तुम एक बेटा 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 तुम कहाँ जा रहे हो. अगर तुमको समझ रहा है तुमको नहीं समझ रहा है तो तुम समझ रहा नहीं हो, और अगर तुम समझ रहा हो तो तुम्हें समझ रहा है. आम्ही पण आता न्यूज देत असतो तेव्हा आमचे चढ उतार आवाज असे होत असतात. तू आता डबिंग करते तर तुला कॅरेक्टर काय काय वेळेस कार्टूनचे माहितीच नसतात, म्हणजे ते कसे असू शकतात, त्यांचं काय नेमकं नेचर असू शकतं. लाईव्ह कॅरेक्टर्सच्या बाबतीत म्हणजे अभिनेत्रींचे तू आवाज करते तेव्हा तुझ्या लक्षात येतं की ही अशी आहे अशीच बोलते, मग त्यावेळी कसा अभ्यास करावा लागतो तुला? आपल्या लहानपणी आपल्याला आजी गोष्ट सांगायची किंवा आपली आई गोष्ट सांगायची आणि आपल्याला तेव्हा ते फक्त नरेट करायचे बरोबर, आणि ते भावविश्व आपण निर्माण करायचो. त्यांनी एकसुरी कधीच सांगितलं नाही वाघोबाला ओ, हे आजीने आपलं केलेलंच असतं राईट. सो तेव्हा तिचा वाघोबा काय ॲक्च्युली वाघोबासारखा साऊंड नाही होत, पण तो आपल्याला आजीचा वाघोबा माहिती असतो राईट. किंवा आजीने एखादं केलेलं कॅरेक्टर, रंगवलेलं कॅरेक्टर हे आपण इमॅजिन केलं असतं, तर ती जी इमॅजिनेशन पॉवर आहे तीच इथे वापरायची. तुम्ही तुम्हालासुद्धा मी सांगेन की जेव्हा तुम्ही न्यूजवरती बोलता तेव्हा बेसिकली 7 स्पीड्स आणि 7 व्हॉल्यूम्स असतात. की तुम्ही हे मला दुबेजींनी शिकवलं होतं, त्यांचं मी अगदी लहानपणी 90s वगैरे त्यांचं एक वर्कशॉप केलं होतं, त्या दुबेजींनी शिकवलं होतं की 7 व्हॉल्यूम्स आणि 7 स्पीड्स आहेत. आता मी खूप फास्ट बोलते आहे जेव्हापासून मी इकडे आली आहे, का तर तुम्हाला मला धरून ठेवायचं आणि माझं बोलणं इंटरेस्टिंग वाटावं आणि मॅक्झिमम मी माहिती द्यावी या अनुषंगाने मी जोरात बोलते. पण वेरॅज मी ओरडून नाही बोलत आहे ना, कारण माझ्याकडे माझ्याकडे माईक आहे, मला माहिती आहे. सो माझी आवाजाची पट्टी नॉर्मल आहे पण माझं स्पीड जास्त आहे. सो हे तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचे शब्द शेवटपर्यंत पोचतायत ना. मग फार मी हळू बोलले कदाचित तर तुम्हाला काय बोलते आहे हे लक्ष देऊन जास्त अटेंटिव्ह राहायला लागेल,
आणि खूपच स्पीड कमी केला तर मग वेळ काही पूर्ण नाही म्हणजे. सो तू जे म्हणालीस की कुठल्या पट्टीत बोलायचं, किती फास्ट बोलायचं, किती हळू बोलायचं, सोपी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या ज्या मैत्रिणीला फोन करता आणि तुम्हाला गप्पा मारायच्या असेल, तुम्ही रिलॅक्स्ड असता, देन यू गो ऑन. पण हेच तुम्ही निघताय घरातलं आवरून सगळं कामाला जायचं आहे, हा आई चल मी तुझ्याशी नंतर बोलते बाय. सो हा जो डिफरन्स आहे ना तो तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्हाला कळला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्हॉइस ओव्हर करणं किती सोपं झालंय आणि यातल्या स्पर्धा किती आहेत, आव्हानं किती? पूर्वी ना आम्ही हायटेकवरती VHS वरती आणि म्हणजे जे डब करायचो 25 वर्षापूर्वी तेव्हा एक एक लाईन पहिला ते लॉक करायचे, मग त्याच्यामध्ये लाईन बोलायचे, मग ते पुन्हा लॉक करायचे, मग तो टेक ओके व्हायचा, इतकं होतं. म्हणजे खूप काम करायला लागायचं लेबर वाईज म्हणलास तर प्रत्येक गोष्टीवरती एक एक पॉजवरती वर्किंग करायला लागायचं आणि एक रिटेक झाला ना तर पूर्ण सीन अख्खा करायला लागायचा. आता तसं होत नाही, आता म्हणजे इतकं टेक्नॉलॉजी आम्ही असं बघतोय ना समोर की एक रिॲक्शन पुन्हा तीच रिॲक्शन ते दुसरीकडे पंच करू शकतात. मग आपल्यालाच असं वाटतं नको नको थांबा मी देते ना परत, अहो थांबा ना रिहर्सलच का टेक करताय, थांबा थांबा असं होतं. सो टेक्नॉलॉजी खूप म्हणजे खूप पुढे गेली आहे आणि ते सतत बदलत असतं. पण जे पूर्वी जी मजा होती आणि पूर्वी जे कष्ट होते किंवा पूर्वी जे आम्ही शिकलो ते आत्ताची लोक नाही शिकू शकत. आणि मुंबईमध्ये जवळजवळ 5000 डबिंग आर्टिस्ट असतील. खरं सांगू का, डबिंग हे ना आतून आलं पाहिजे, मला फक्त करायचं आहे आणि कोणी उठतं आणि बास मी डबिंग आर्टिस्ट असं नाही होऊ शकत. त्याचा गाभा, त्याचा आत्मा तुम्हाला कळला पाहिजे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमच्या आवाजाचा पोत कसा आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे माझे लिमिटेशन्स काय आहेत किंवा माझ्या मर्यादा काय आहेत किंवा माझं डायलेक्ट कसं आहे. मी आता जेव्हा हिंदी बोलते तेव्हा माझा मराठी ॲक्सेंट कधीच येत नाही. तुला कोणत्या अभिनेत्रीचा आवाज डब करायला आवडेल आता भविष्यामध्ये, ज्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत त्यांपैकी? तुझं नाव काय आहे? मानसी. मला मानसीचा आवाज डब करायला आवडेल. नाही नाही असं नाही, मला असं वाटतं की हे चॅलेंज असलं पाहिजे आणि ह्याच्यात नाविन्य असलं पाहिजे. म्हणजे मला ही गोष्ट करायची आहे हे म्हणण्यापेक्षा मला कुठलं कॅरेक्टर मिळतं आहे ह्याच्यात जी मजा आहे ना, कारण एव्हरी डे इज अ न्यू थिंग ना, इट्स अ सरप्राईज फॉर यू की अही ला मला हे कॅरेक्टर मिळालं, किंवा घरी येऊन जे सांगायचं काय काय आज मी कडक डब केलं आहे माहिती आहे तुला, ही सांगण्याची जी मजा आहे ना ती मला हे पाहिजे होतं आणि मला मिळालं हां ह्याच्यात मजा नाही आहे. सो मला असं वाटतं की जे ज्या ज्या दिवशी जे जे मिळतं आहे ते त्या त्या पद्धतीने 100% करून जो मिळणारा आनंद आहे तो मी शब्दात नाही सांगू शकले. जेव्हा तू स्टार्टअप केलंस करिअर म्हणून तेव्हा तुझं पहिलं बक्षीस काय होतं आणि ते कुणाकडून, ते कोणत्या आवाजासाठी होतं? नाट्य वाचनासाठी. आणि जवाहरलाल भवन बालभवनमध्ये ती अभिवाचन स्पर्धा असायची, म्हणजे तुम्ही नाटक वाचून दाखवायचं आणि ते एनॅक्ट करायचं वाचून एका ठिकाणी. आणि तेव्हा मला 50 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं, 89 वगैरे असेल. आणि ते 50 रुपये मला वाटतं माझ्या आईबाबांनी अजून जपून ठेवले असतील, कारण त्यांनी सगळी बक्षिसं सगळे, हे किती छान आहे ना की आपल्या आईबाबांनी आपली म्हणजे कामं किंवा तेवढे आमच्याकडे तेव्हा कॅमेराही नव्हता, फोटोही नसतील माझे किंवा असं काही सेव्ह केलेलं नसेल, पण कात्रणं सगळी आहेत. त्यांनी सगळ्या त्यांच्या घरामध्ये एक वॉल बनवली आहे ज्याच्यामध्ये सगळी माझी बक्षिसं लावून अख्खी भिंत त्यांनी ती बनवली आहे. सो ते 50 रुपये आजही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. इराला पुढे जाऊन डबिंग आर्टिस्ट व्हायचं असेल तर तू तिला मदत करशील का? मी तिला मदत करीन, पण जर तिने विचारलं तर मी स्वतःहून तिला या क्षेत्रात ये किंवा हे सगळं कर असं नाही सांगणार, कारण मग ते कुठेतरी ना स्पून फीडिंग होऊ शकतं किंवा मी माझ्या इच्छा तिच्यावर लादल्या असं होऊ शकतं. सो जेव्हा ती मला विचारेल की आई मला स्टुडिओमध्ये घेऊन जा किंवा मला करायचं आहे तर तिने करावं, पण आत्ता तिने तिचं बालपण आणि तिचं जे विश्व आहे आणि तिचं जे इमॅजिनरी कॅरेक्टर्स आहेत ती मला खूप मजा येते, तर तिने एवढ्यात कामाला जुंपू नये अशी माझी इच्छा आहे. आणि कुठेतरी मी तुला सांगू की माझ्यावरून मी सांगते की मी स्वतः एक बालकलाकार होते आणि माझा फोकस हल्ला होता थोडासा, म्हणजे मला असं वाटायचं की नाही अभ्यासापेक्षा हे छान आहे, हां का इथे कसं सगळे लाड करतायत, कौतुक होतं आहे आणि गंमत जम्मत असं, ते थोडंसं एक ना या दुनियेचं थोडंसं अट्रॅक्शन आपल्या लहानपणापासून सगळ्यांनाच असतं, तर ते कुठेतरी इराकला नाही व्हायला पाहिजे. आणि माझ्या आईबाबां इतके हुशार अगोते, त्यांनी मला सांगितलं की तू पैकीच्या पैकी मार्क नाही मिळाले ना आम्ही तुझं डबिंग बंद करू हां. त्यामुळे माझं असं व्हायचं की नाही नाही, आणि म्हणून मग मी सगळ्या परीक्षा ज्या आहेत ना त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवले, पण मी परीक्षार्थी म्हणून मार्क मिळवले,
विद्यार्थी म्हणून म्हणजे विक्रमला असं म्हणतं अरे तुला युरेनियम माहीत नाही, तुला हे माहीत नाही, तू 10वीमध्ये कुठे होतीस अभ्यासकडे, म्हटलं काही नाही अरे मी रट्टा मारला होता, पाठ केलं होतं, पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते. पण तेव्हा मी परीक्षार्थी मार्क मिळावेत म्हणून तसं वागले होते. आता मला असं वाटतं मी थोडं समजून उमजून विद्यार्थी म्हणून अभ्यास केला असता तर तो जास्त लक्षात राहिला असता. मेघना, पण तू एम ए टॉपरही होतीस आणि तू आणखीन एक कलागुण आहे ज्याच्याबद्दल आपण अजूनपर्यंत बोललो नाही, ते म्हणजे तू कविता करतेस, तर मग एखादी कविता सादर केली तर? हो नक्कीच. आणि माझी आत्या पुण्याला राहायची, मी शिवाजी पार्कला राहायचे, तर आम्ही ना हे चालू केलं होतं की तिने मला कविता लिहून पाठवायचं आणि उत्तर मी तिला कवितेत द्यायचं. किंवा म्हणजे हे माझे खूप पत्र आहेत माझ्या काकूकडे, माझ्या कझिन्सकडे, जी लहानपणाची आमची पत्र आहेत, तर त्याच्यामध्ये मी आता ती पत्र वाचल्या मला फार हसू येतं. मी बेसिकली कुसुमाग्रजांची डाय हार्ट फॅन, बरं का? आणि हो हो मी त्यांना भेटली आहे. खूप छान काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत, त्यातले एक हे म्हणजे कुसुमाग्रजांना मी भेटली आहे. कुसुमाग्रजांचीच आहे. हो चालेल. हे अंतर तर आहे फक्त काही नद्यांचे, काही घाटांचे, काही डोंगरांचे, माळाच्या रानावर जटा आपटत बसलेल्या काही रागवलेल्या वादळांचे. हे अंतर असते खूप जास्त, खूपच जास्त. तरी देखील तुझ्या हाकेचा सोनेरी पक्षी आला असता असाच हजारो तुफानांच्या पांडवांवर, मंदिर गोपुरांच्या शिखरांवर, समुद्राच्या तटस्थ विस्तारावर पीस फिरवीत आपल्या पंखांच्या मुलायम सावलीचं माझ्याकडे. खूप सुंदर, खूप सुंदर. विवाह भाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त, एक पक्षाती मठ्ठ असावा दुजा असावा धूर्त. लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय, असते तर ते लैला मजनू उरले असते काय. अवचित उसळे तुफान वारा, भरे धुक्यानी दिगंत सारा, कुठे दिवाना कुठे किनारा, अफाट लाटा करू पाहती नौकेचा संहार, सावध व्हा सावध व्हा सावध व्हा सरकार. खूप सुंदर. जसं कवितेचंही म्हणाली की माहिती नाही कोणाला, तसंच आता नवीन तू गोष्ट शिकतेस ती म्हणजे प्राणी खिली, तर का म्हणजे असं तुला ते नवीन ही गोष्ट नाविन्य तुला हवंच असतं प्रत्येक गोष्टीत, पण तर ह्याचा तू तुझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून कसा वापर करून घेतेस किंवा का ते शिकावं? प्राणिक हिलिंग ही एक खूप छान गोष्ट आहे आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी खूप चांगलं घडून येत असतं, त्यातला एक भाग म्हणजे प्राणिक हिलिंग. मी असं म्हणेन प्राणिक हिलिंग, प्राण म्हणजे प्राण, चैतन्य शक्ती आहे किंवा ऊर्जा शक्ती आहे, जीवनाची जी ऊर्जा आहे दॅट इज प्राण, बरोबर. तर प्राणिक हिलिंगमध्ये काय असतं, आत्ता जे आपण आपली बॉडी दिसती आहे तर हे दृश्य भौतिक रूप आहे ना आपलं, त्याच्याऐवजी एक अदृश्य अशी जी जीवन ऊर्जा असते, आपला ऑरा असतो, दॅट इज प्राणिक हिलिंग. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हात न लावता, औषध न घेता, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग ते फिजिकल असतील, मेंटल असतील, सायकोलॉजिकल असतील, ते सगळे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये मेडिटेशन करायला शिकता. आणि ही खूप छान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लविंग काइंडनेस शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉन स्टीलिंग किंवा काही वर्च्यूज शिकवले जातात आणि बेसिकली तुम्हाला एक चांगलं मनुष्य घडवलं जातं. तर प्राणिक हिलिंग हेल्प मी अ लॉट, मला माझे आवाज मी कसे काढते हे कळायला लागलं आणि मी आतून जे प्युरिफिकेशन झालं ना ते माझ्या आवाजात यायला लागलं, ते माझ्या कॅरेक्टर्समध्ये यायला लागलं, ते माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये यायला लागलं. आणि तुम्ही मग जेव्हा प्राणिक हिलिंगमध्ये जाता तेव्हा तुम्ही आपोआपच खोटं बोलणं टाळायला लागता, तुम्ही चुकीची वागणूक बंद करता, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की एक कचरासुद्धा तुम्ही रस्त्यात टाकू नाही शकत, इतकी तुमची चेतना निर्माण होते तुमच्यामध्ये आणि इतकी ऊर्जा असते. आणि पुन्हा कुठेतरी ना ग्रँडमास्टर चोआ कोक्सुई यांचं ते शास्त्र आहे, सायन्स आहे, जे ऊर्जा आणि त्याला प्रॉपर म्हणजे सगळ्या गोष्टींना त्यांनी दिलं आहे, असं अंधश्रद्धा मागून असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीला की ते चक्र कुठली आहेत तुमची, मग काय त्याचं काम आहे, आणि तुम्ही एका पॉईंटला ना जे आत्मपरीक्षण करायला लागता ते खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच, निश्चितच. तुला न मागताही बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत, काही गोष्टी मिळाल्या आहेत, थँक्यू. काही गोष्टी तुझ्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे PhD सुद्धा तुला करायची आहे आणि या सगळ्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या या मुक्त चर्चामध्ये तू सहभागी झालीस, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि शेवट मात्र काहीतरी वेगळा झाला पाहिजे. न्यूज रूम आहे, Zee 24 तास आहे, मुक्त चर्चा आहे आणि मेघना एरंडे आहे. 2000 साली आम्ही त्या टुरटूर नावाच्या एका मालिकेत काम करायचो, मी आणि श्रेयस. तर मग आम्ही एक प्रोमॅक्ससाठी प्रोमो तयार केला होता दोघांनी, त्यांनी लिहिला होता आणि मी तो गायले होते आणि मग त्याला बक्षीस वगैरे मिळालं होतं ते आमचं. आणि तेव्हा असं खूप लहानपणी तुम्ही काहीतरी सॉलिड केला असा जो आनंद असतो तो आम्हाला त्यातनं मिळाला होता.
तर ती कविता म्हणेन आणि मग शेवट मुक्त चर्चाच्या अनाउन्समेंटनी करेन. ठीक आहे? ओके. तर ते असं होतं, शाहरुख है मैं कौन हूँ कर तब वो ब्यूटीफुल हूँ हमका हल्का तुमका माधुरी का प्यारा चुम्मा देखो इंदा रानी चाहे वो इसे खिले टी थोड़ा तुम्हा का जय आती ना चाहे थोड़ा संजू बाबा आमिर बोले अब तू आजा आने वाली 15 फिल्म के गाने होंगे और भी बेटर सुनिए सारे हिट लिस्ट पर पकने का नो चांस. आणि आता शेवट हा मुक्त चर्चाचा नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी. जी 24 तासच्या मुक्त चर्चामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. इकडे सगळे सहकारी होते आणि ते खरंच खूप छान होते. त्यांनी सहकार्यसुद्धा खूप छान केलं आणि नावाप्रमाणेच जसं तुम्ही सगळ्यांना 24 तास एंटरटेन करता आणि ताज्या बातम्या देता त्या तशाच देत राहा आणि तुमच्या आवाजाची काळजी घ्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. झी 24 तासच्या या मुक्त चर्चा कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.